स्टार्ट गुड इवनिंग तुमचे सगळ्यांचे आजच्या प्रेस कॉन्फरन्सात स्वागत करता आणि स्टेटस ऑफ द COVID-19 जो कालच्या ह्याच्या प्रमाणे ॲक्टिव 658 केसीस आशिल्ल्यो रिकवर्ड केसीस ऑल टुगेदर कन्फर्म केसीस 995 रिकवर्ड केसीस 335 आज रिकवर्ड केसीस 35 आणि पॉझिटिव्ह केसीस 44 ह्यो केसीस ॲड झाल्यो असा. तुमकां सगळ्या जाणांक खबर आसा वेगवेगळे कडेन आमकां ज्या ज्या जाग्यार पॉझिटिव्ह केसीस मेळटा थंयसरले थंयसरले आमी सराउंडींग सगळ्या लोकांच्यो टॅस्टींग करता. मॅक्झिमम फोकस जो आसा ज्या गांवांत एखादी दुसरी पॉझिटिव्ह केस मेळ्ळी मागीर त्या परिसरांतले जवळपास ना म्हणटा जाल्यार मोर दॅन 100 केसीस त्या सराउंडिंगांतल्यो आमी जे आसा त्यो टॅस्ट करून घेता आणि ताज्या उपरांत तांचे रिजल्ट आयल्या उपरांत त्या सिच्युएशन थंयसरल्या लोकांक कळयले वता. बाकीच्यो सगळ्यो SOPs ज्यो आमच्यो भायरसून लोक येवपी ट्रेनींतल्यान बाय प्लेनांतल्यान बाय रोड बाय वॉटरवेज हे सगळे SOPs अजून पर्यंत तश्यो चालू आसा. होम क्वारंटाईन हे सगळे मॉनिटर केले वता हेल्थ ऑफिसर्स आणि बाकी सगळ्यां कडल्यान व्यवस्थितरित्या मॉनिटर केले वता. सगळ्या लोकांचे सहकार्य ज्या पद्धतीन मेळटा अजूनही लोकांचे सहकार्य खूप मोठ्या प्रमाणात मेळपाक जाय जेन्ना आमकां दिसता की कोरोना व्हायरस हो खूप मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या तालुक्यांनी गोयातल्या पावला. बट गोयातल्या तालुक्यांनी पावला सुद्धा जरी असलो जाल्यार आम्ही काळजी घेवप सतर्कता बाळगप हे गरजेचे असा आणि ताका लागून म्हाका दिसता आम्ही सोशल डिस्टन्सिंग फेस मास्क वापरप आणि सॅनिटायझर्स ह्यो सगळ्यो गजाली वेळच्या वेळी करच्यो पडटल्यो. डिपार्टमेंटा कडल्यान अवेअरनेस आणि एड्युकेशन आणि पोलीस डिपार्टमेंटा कडल्यान लॉ एनफोर्समेंट हे सुरू असा. सरकाराक सहकार्य लोकांनी जर दिले जाल्यारूच अजूनही मोठ्या प्रमाणात जे असा हे कोरोना व्हायरसाचेर कंट्रोल आम्ही खूप मोठ्या प्रमाणात दवरपाक शकतले. कोविड हॉस्पिटलांत असलेले पेशंट स्टेबल असत कंटिन्युअसली. हांव पर्सनली कोविड हॉस्पिटल असत कोविड केअर सेंटर असत हांव इन टच असतं. आमचे दोन्ही कलेक्टर्स दोन्ही आमचे सगळे येवपी एंट्री पॉईंट्स असा हाजेर अजूनही बी कंटिन्युअसली मॉनिटरिंग सिस्टम सुरू असा. एकमेव परत हांव रिपीट करता एकमेव गोंय राज्य जे असतले भायरसून येवपी लोकांच्यो टेस्ट करपी किंवा 100% होम क्वारंटायना खातीर रावपी हे गोंय राज्य असा. आणि पुराय आयज पर्यंत म्हणजे 58,584 टोटल टेस्टिंग जे असा पण न्हू हे आतापर्यंत आम्ही केला म्हणजे कंटिन्युअसली सगळे टेस्टिंग करता असताना. ओके हे रिगार्डिंग कोविडच्या बाबतीत आयचो मेजर इशू जो आशिल्लो जे रिलीफ ग्रँटेड बाय द गव्हर्नमेंट टू द ट्रेड इंडस्ट्री इकॉनॉमीक जनरल पब्लीक टू रिकवर फ्रॉम द COVID-19 पॅन्डमीक हो खरो आयच्या हेजो महत्वाचो विषय आशिल्लो. आमी वेगवेगळे रिलीफ जे ग्रँट केल्या ट्रेड इंडस्ट्री इकॉनॉमी जनरल पब्लीक COVID-19 बाबतीत ते सगळे तुमच्या मुखार किंवा लोकांच्या मुखार दवरपा खातीर आज मुद्दामून हांगासराव आसा. द फर्स्ट इन म्युन्सिपल ऍडमिनिस्ट्रेशन आणि पंचायत हितूर ऑल द कन्स्ट्रक्शन लायसन्स अँड परमिशन इश्यूड बाय पंचायत म्युन्सिपल बॉडीज वीच आर एक्सपायरिंग बिटवीन 1 March 2020 अँड 30 June 2020 आर डिम्ड टू बी एक्सटेंडेड अप टू 31 October 2020 विदाऊट पेमेंट ऑफ एनी ॲडिशनल फीज. हो सगळ्यात व्हडलो रिलीफ म्हणजे सगळे जे लोक कोण घर बांधता बाकीचे कन्स्ट्रक्शन चालू असा म्युन्सिपाल्टी एरियेन असत किंवा पंचायत एरियेन असत 1 March 2020 पर्यंत ते 30 June पर्यंत ह्या सगळ्या जणांक डायरेक्टली आम्ही त्यांना एक्सटेंड केले असा विदाऊट पेईंग एनी फीज. सेकंड टाऊन अँड कंट्री प्लॅनिंग ऑल द टेक्निकल क्लिअरन्सीस अँड डेव्हलपमेंट परमिशन्स which are expiring between 1 March 2020 and 30 June 2020 are deemed to be extended up to 31 October 2020 without payment of any additional fees. Same gazal town and country planning atla sagya permission khatir lagu jata. Transport department issued by the Ministry of the Road Transport and Highways. Okay, the validity of fitness permit all types लर्निंग लायसन्स ड्रायविंग लायसन्स रजिस्ट्रेशन अँड एनी अदर कन्सर्न डॉक्युमेंट हूज व्हॅलिडिटी इज एक्सपायरिंग बिटवीन 1 February 2020 अँड 30 September 2020 आर डिम्ड टू बी व्हॅलिड टील 30 September 2020 हाज्या पर्यंत ते व्हॅलिड दवरलेली असा. ओके एक्साइज द लास्ट डेट ऑफ रिन्युअल ऑफ एक्साइज लायसन्स हॅज बीन एक्सटेंडेड फ्रॉम
31 मार्च 2020 to 30 जून 2020 विदाउट एनी पेनल्टी. हाजा पयली जाका पेनल्टी भरची पडटाली ती विदाउट पेनल्टी भरिनासतना आमी एक्सटेंड केल्ले आसा. इंडस्ट्रीज एन्युअल इंस्टॉलमेंट टुवर्ड्स द लँड लीज प्रिमियम फॉर द इयर फायनान्शियल इयर 2020 to 2021 पेएबल टू GIDC इज डिफर्ड. द सेम कॅन बी पेड इन इक्वेटेड मॅनर इन द नेक्स्ट 3 इयर्स. इक्वल इंस्टॉलमेंटांनी फुडल्या 3 वर्सांक ह्या वर्साचो लीज प्रिमियम तेंचो जो आसत वो फुडल्या 3 वर्सांक इक्वल इंस्टॉलमेंटांनी डिवायड केलो वयतलो. द फॅक्टरीज अँड बॉयलर्स टू हेल्प द फॅक्टरीज टू डील विथ द शॉर्टेज ऑफ वर्कर्स ड्यू टू द करंट रेस्ट्रिक्शन्स द गव्हर्नमेंट हॅज ग्रँटेड द एक्झम्पशन टू ऑल द फॅक्टरीज देअर बाय अलाविंग 12 अवर्स वर्किंग इनिशियली फॉर द पिरियड ऑफ अप टू 31 जुलै 2020. As a part of initially towards the ease of doing business, government has introduced self-certification scheme for factories and boilers in the state. As per the scheme, the factories shall be inspected only once in a period of 5 years instead of annual with prior intimation. With the view support to existing factories in this current crisis, the government has extended the validity of factory license for the further 1 year with the deferment of the payment of license fees without interest. With the view to boost the manufacturing sector and to facilitate the ease of doing business, the government is in the process of issuing an ordinance to amend the Factories Act 1948 as in force in the state of Goa, wherein the existing threshold limit number of workers for the purpose of the applicability of the said act will be enhancement from the 20 to 10 for the factories with the aid of power and from the 20 to 40 the factories without aid of power. Approval has been already been obtained from the Honorable President of India being Central Act. Around us 160 factories are likely to be benefit from these. Labor Department. The ordinance has been passed to amend the Contract Labour Regulation and Abolition Act 1970 to relax the registration of the establishment contractor employees from 20 to 50 workmen as a contract labour in the previous 12 months. Introduce the self-certification scheme for the shop and commercial establishment in the state to allow the self-certification instead of inspection by labour inspector to create a business friendly environment. Under the above scheme, the qualifying establishment will not be inspected for the period of 5 years. The government has introduced the centralized inspection module CIM under the ease of doing business. Now the inspection will be random based on the data to reduce the discretion. The inspector of the multiple department will go together for inspection. A portal has launched to allow the notification of job vacancy by the private establishment, government department, autonomous body, educational institution to match the registered job seeker with the prospective employees. So far, the employment exchange has been sponsored the name of qualified job seekers to the 19 private companies through the portal. 8th one is the commercial tax. The government has come up to the one-time settlement scheme covering all the taxation acts for the assessment period up to the year ending 31st March 2016 in case of undisputed assessment for the assessment period up to the year of ending 30th 6 2017, the case of disputed assessment. 100% of the interest and or the penalty waived off in case of undisputed dues. 50% of the arrears of tax, interest and or the penalty waived off in case of the disputed dues. The scheme is valid up to the 23rd of November 2020. Cooperative Department. All the loanees of the credit societies are granted 3 months moratorium on the payment of EMI for the period of April to June. Goa Scheduled Tribe Finance Development Corporation and other backward classes corporation.
All Loni members are granted 3 months moratorium on the payment of EMI for the period of April to June 2020. Electricity. The late payment surcharge has been waived off for the electricity bills issued with the due date of the payment between 24 March 2020 and 30th of June 2020 if the payment is made by 15th July 2020. Moratorium on a payment of fixed charges is provided to all the industrial and commercial consumers for the bills raised during the period between 24th March 2020 and 30th June 2020, which they can avail if they so desire. These deferred charges shall be recovered in an equitable manner over the next 3 bills to be raised after 30th June 2020. PWD, WRD, GSIDCs and other implementing agency. 12th and last one. For all the ongoing work, the period between 25th March 2020 and 30th of June 2020 shall be treated as force majeure for the purpose of reckoning the date of completion. Here, 12 tarecha economic measures. आम्ही ग्रँट केल्ले असा गव्हर्नमेंटान फॉर ऑल ट्रेड इंडस्ट्रीज इकॉनॉमिक्स कॉन्ट्रॅक्टर आणि जनरल पब्लिक फ्रॉम टू रिकवर फॉर द कोविड 19 पॅन्डमिक. किती विचारपा झाला विचारू येता हे मरे हेजर घाल. कोण सोयरू सोयरो हा येता हे पळय. आमकां पुराय गोंयांत वेगवेगळे कडे केसीस मेळपाक लागल्या. आतां हें ट्रान्समिशन जें आसा पळय न्हू, तशें आतां एट प्रेजंट जेन्ना सगळ्या गोंयांत ट्रान्समिशन जालां तेन्ना हें ट्रान्समिशन एका पेशंटा कडल्यान दुसऱ्या कडेन ट्रान्समिशन जाल्लें आसा. असो न्ही की ऑफकोर्स आमकां म्हणचें पडटलें की हें कम्युनिटी ट्रान्समिशन आसा म्हणून, हें आमकां मान्य करचें पडटलें. बट एक गजाल आसा की प्रत्येक ट्रान्समिशनाचो सोर्स जो आसा वो खंयच्यान ना खंयच्यान तरी त्या रुटा पर्यंत पाविल्लो आसा. सद्गुरू एक मिनीट. सुरज सद्गुरू उलयता. सद्गुरू हय 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 हा तुका ओके. मांगूर ही लिंक म्हणून ज्यो केसीस येता आनी त्यो विलेजीस खंयच्यो त्यो तुका कळना अशें म्हणणें आहा तुजें. ओके ओके. बट त्यो जेन्ना 190 केसीस आहा पळय न्ही रे, त्यो डिवायड करून आमी दिल्ल्यो आसता न्ही रे. तुवें जेन्ना केसीस लिंक टू मांगूर हिल हे दिला पळय न्हू, ताज्या सकयल बरयला न्ही कुर्तोरी, मडगांव, आंबेली, बेतीम, केप्यां, ह्यो सगळ्यो कवर केल्ल्यो आहा न्ही त्यो 190. हय सुरज सुरज थोडल्या काय किशोर सांग किशोर. तुम्ही आज जो 12 म्हणजे इकॉनॉमिक मेजर्स जे घेतल्या हय आणि जे किती सूट दिला सुरज राव किशोर उलयता. सुरज राव किशोर उलय. सुरज राव मातसो किशोर उलयता. सांग उलय किशोर. तसो पळोवंक गेलो जाल्यार दीस इज ऑल बिजनेस रिलेटेड आसा. सगळे वेगवेगळ्या बिजनेसान आसल्या कारणान नॅशनल आमकां थोडोसो
आर्थिक भार जो आसा वो सोदचो पडटलो बट तेणे करून जी आर्थीक उबारी तांच्या बिजनेसान येतले तांकां मोठे तांकां आमी बुस्ट दितले ती खूब मोठी आसा ह्या निमित्तान ताज्या खातीर ती भरून काडपाचो जो विशय आहा तो म्हणजे आमकां डायरेक्टली आमी अमके कडल्यान भरून काडटले असो विशय ना बट टू गीव द इकॉनॉमीक बुस्ट टू द डिफरंट बिजनेसीस आमी हो घेतलेलो स्टेप आसा. सुराज दुसरे मायनिंगच्या संदर्भात कारण ही सगळी जी आर्थिक पुकळी निर्माण जातली ही मायनिंगेसून भरून काढपाच्या संदर्भात उपाययोजना केल्या. मायनिंगेचो विषय अजूनही चालू आहा सुटावो जाऊंक ना आमचो प्रयत्न असा लौकिक. लौकिक सांग आयकोंक येऊंक ना लौकिक. लौकिक आयकोंक येना तुझे आमचे एस ओ पी जे सगळे आसा पळय न्हू रे हे सगळ्यात स्ट्रिक्ट एस ओ पी आमच्या स्टेटींत फॉलो करता. ओके आमी म्हाका दिसता गोंयच्या लोकांनी हाज्या बद्दल अजूनय बी काळजी घेवप हे गरजेचे आसा. सोशल डिस्टन्सींग आसतले मास्क आसतलो हे चड गरजेचे आसा आणि ते सगळ्यांनी करपाक जाय. आम्ही शेवटी आम्ही आमची काळजी घेवपाक जाय आमच्या घरच्यांची काळजी घेवपाक जाय आणि बाकीच्यांची काळजी घेवपाक जाय. ताका लागूनच प्रत्येक आम्ही जसे म्हणता एड्युकेट करप अवेअरनेस करप आणि लॉ एन्फोर्समेंट करप ही तिनूय कामां सरकाराकडल्यान चालल्या. कालूच हांवें सगळे पी आय आणि हांच्या बरोबर मिटींग घेऊन कशा पद्धतीत मार्केट असतले पब्लीक प्लेसीस असतल्यो हेजेर सगळ्याचेर म्हणजे आमकां जो आयकना ताका स्ट्रिक्टली कडक म्हणजे फायन करून सुद्धा सांगचे पडटले. मुरारी चार वरां आठ वरांची शिफ्ट विथ द चार वरां ओवर टायम तसोच कन्सेप्ट आहा तो. सुराज लास्ट सुराज तुमकां सगळ्या जाणांक ताजे म्हणणे असा सगळीकडे जेव्हा पेशंट मेळपाक लागल्या गोयात ओके त्यांना ते आम्ही लोकल ट्रान्समिशन असे म्हणू शकना नी. आता तुझा आवाजू येना हंगासर तुझो प्रॉब्लेम आहा. म्हाका दिसता आज आम्ही जे इकॉनॉमिक मेजर्स घेतल्या ते हांव माझ्या सी एम ओ ऑफिसातल्यान सगळ्यांक सर्क्युलेट करूंक लायता. तुमकां आमच्या सी एम ओच्या सायटीचेर सगळे इकॉनॉमिक्स मेजर्स घेतल्या हे डिटेल्स मेळटले. थँक्यू.